आता एक वेगळी बातमी. माजी नगरसेवक असूनही आपला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दीपक गावडे आणि त्यांचा मुलगा शिवराज गावडे यांची. शिवराजनं नुकतंच IMM मधून लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं. आर्मीत तो लेफ्टनंट पदावर रुजू होतोय. पाहूया पिता पुत्राचीही अनोखी कहाणी. इंजिनियर झाल्यावर तरुणांचं स्वप्न असतं ते मल्टीनॅशनल कंपनीत मोठं पद पाचाकडी पगार मिळवण्याचं. मात्र पुण्यातल्या शिवराज गावडेनं स्वप्न पाहिलं ते सैन्यात अधिकारी होण्याचं. ते स्वप्न पूर्ण झाले. शिवराजनं इंडियन मिलिटरी अकॅडमीतून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलंय. आर्मीत तो अधिकारी म्हणून लेफ्टनंट पदावर रुजू होतोय. शिवराजचे आजोबाही सैन्यातच होते. लष्करी वारसा असल्यानं घरातून मोठा पाठिंबा मिळाला. IMA मध्ये किंवा आर्मीमध्ये जायचं कारण एवढंच होतं की मी लहानपणापासून आजोबांना बघत होतो. माझ्या शाळेत माझ्या आईबाबांकडनं हेच संस्कार देशभक्तीचे होते आणि तेव्हा विचार करताना असंच वाटायचं की अरे हां, देशभक्ती म्हणजे काय तर फक्त आर्मी जॉईन करणं. कितीही पहाड कोसळो किंवा पूर येऊ, आर्मी कधीच तुम्हाला सोडणार नाही. ठीक आहे, आर्मी ही फॅमिली आहे. त्याच्यामुळे आर्मीतलं वातावरण, बाहेरनं कितीही संकटं आली तरी आर्मीतलं वातावरण तेवढंच पोषक असणार आहे, तेवढंच हेल्पफुल असणार आहे. पहिल्यापासून त्याची इच्छा होती अगदी बालवाडीपासून की तू कोण होणार तर मी सैनिक होणार, अगदी बालवाडीपासून. आणि त्याचं म्हणजे धाडस प्रत्येक गोष्टीत, एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर बालवाडीपासून तो करतच आहे. म्हणजे असं ठाम मत आहे त्याचं. दीपक सारखीच अनोखी कथा त्याच्या वडिलांची. शिवराजचे वडील दीपक गावडे सध्या वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. खरं तर दीपक गावडे हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक, पण आपला परंपरागत वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय त्यांनी अजूनही अभिमानानं सुरू ठेवलाय. एवढंच नाही तर माजी नगरसेवकापेक्षा वृत्तपत्र विक्रेता म्हणून घेण्यातच त्यांना जास्त आनंद वाटतो. म्हणजे त्यांना प्रेफरन्स द्यावा लागतो, म्हणजे आपल्याला काय हवंय. म्हणजे पुढे साधारणतः हे जे पासिंग आउट परेड असते त्याच्यावर साधारण एक मला वाटतं 3 तारखेलाच ना, म्हणजे 3 तारखेला त्यांना ते द्यावं लागतं. तर त्यावेळी त्यांना म्हणजे मला फोन केला होता की म्हणजे मी इन्फंट्री घेऊ का. त्याला अरे म्हटलं काय आपण म्हणजे बिंदास जा, म्हणजे आम्हाला देशासाठी काय आलं. नगरसेवक म्हटलं की डोळ्यासमोर एक वेगळीच मूर्ती उभी राहते. विशिष्ट पद्धतीचे कपडे, गळ्यात एखादा जाडसर सोनेरी गोफ, हातात अंगठ्या वगैरे, वापरायला आलिशान कार, मोठं घर, पण गावडे कुटुंबियांकडे यातलं काहीच नाही. 20 वर्ष नगरसेवक पद भूषवल्यावर देखील गावडे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतायत. एका साध्याशा घरातच राहतात. मुलाला उत्तम शिकून देशसेवेसाठी सैन्यात भरती करणारे गावडे कुटुंबीय म्हणूनच वेगळे ठरतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा खऱ्या अर्थानं या गावडे कुटुंबियांनी जपलाय. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.